नमस्कार मित्रांनो, YM यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, बांधकाम कामगारांनी या ठिकाणी भरपूर कष्ट करतात दुसऱ्याचे घर बांधण्यासाठी, पण स्वतःचं घर बांधण्याचं त्यांचं स्वप्न हे काही काहींचं स्वप्नच राहतं. पण अशाच प्रकारे काही बांधकाम कामगारांनी आम्हाला कमेंटसुद्धा केलेले की सर, अटल बांधकाम कामगार आवास योजनेचं जे आहे योजना, ती बांधकाम कामगारासाठी कोणत्या प्रकारे पात्र ठरतात बांधकाम कामगार, त्यांना पात्र कोण ठरवतं आणि त्यांना त्यांची निवड कोण करतं, ग्रामीण भागातील जास्त करून बांधकाम कामगारांचे कमेंट आहेत. तर मित्रांनो, जे काही ग्रामीण भागातील बांधकाम कामगार आहेत त्यांच्या अटी काय आहेत, त्यांचे नेम काय आहेत आणि त्यांची निवड म्हणजे त्यांची लिस्ट कोण तयार करतं किंवा त्यांचे प्रस्ताव कोण मागवतं ह्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच माहितीनुसारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात. तर मित्रांनो बघा, अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ मिळवण्यासाठी बांधकाम कामगार हा कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत सक्रिय असावा. तथापि अर्ज करताना पात्र लाभार्थी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सलग एक वर्षापेक्षा अधिक बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असावा. या योजनेच्या अंतर्गत बांधकाम कामगाराचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे. या योजनेमध्ये अर्जदार बांधकाम कामगारांनी वर्षभरात किमान 90 दिवसापेक्षा जास्त बांधकाम कामगार म्हणून काम केले असावे. तसेच या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या स्वतःच्या पती पत्नीच्या नावावर महाराष्ट्र राज्यात पक्के सिमेंटचे वाळूंनी बांधलेले घर नसावे. यासाठी पुरावा म्हणून सोय घोषणापत्र, शपथपत्र सादर करणे आवश्यक राहील. तसेच या योजनेच्या अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारास पक्के घर बांधण्यासाठी स्वतःच्या पती पत्नीच्या नावाने स्वतःच्या मालकीची जागा असावी किंवा स्वतःच्या मालकीचे कच्चे घर असावे, जेणेकरून त्या ठिकाणी पक्के घर बांधता येईल. या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांनी शासनाच्या इतर कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. मंडळाकडील देय कर्जावरील व्याज परताव्याकरिता अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. याबाबत त्यांनी सोय घोषणापत्र किंवा शपथपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे. तसेच अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण योजनेचा लाभ प्रति कुटुंबासाठी आहे. एकदा लाभ मिळाल्यानंतर बांधकाम कामगाराला पुन्हा या योजनेच्या लाभासाठी पात्र राहणार नाहीत. कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगार हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण कायमस्वरूपी प्रत्यक्ष यादीमध्ये समाविष्ट नसावा. तसेच या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीकृत सक्रिय ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ मिळवण्यासाठी विहित अर्जासह खालीलप्रमाणे तुम्हाला कागदपत्राची गरज लागणार आहे. कागदपत्र पहा, या ठिकाणी सक्षम प्राधिका अधिकाऱ्याचे नोंदीत बांधकाम कामगार म्हणून दिलेले प्रमाणपत्र, आधार कार्ड, 7/12 उतारा मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र, तसेच पासबुकाची झेरॉक्स, असे तुम्हाला या ठिकाणी कागदपत्र असणे गरजेचं आहे. मित्रांनो, हे नेम आणि अटी जे काय नोंदीत बांधकाम कामगार आहेत त्यासाठी ज्यांना घरकुल पाहिजे आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी अशा नियम आणि अटी आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल नक्कीच. जरी पण या ठिकाणी काय माहिती राहिली असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा. तुमच्या मनामध्ये काय प्रश्न जर असतील ते पण आम्हाला कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल ते चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.